छत्रपती संभाजीनगर हडको येथील एम्स हॉस्पिटलचा 11वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल यांनी रुग्णालयाची 11 वर्षाची वाटचालीबाबत माहिती देताना सांगितले की संबंधित रुग्णालय सुरू करताना हे केवळ 25 बेडचे होते, परंतु ग्रामीण भागाची निकट लक्षात घेऊन आता हे रुग्णालय 70 बेडपर्यंत पोहोचले आहे. पुन्हा काही दिवसातच हे रुग्णालय मोठ्या स्वरूपात दिसणार आहे. येथे ग्रामीण भागातून रुग्ण येत असतात आणि यावेळी पूजा जयस्वाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी अतिदक्षता विभाग प्रमुख डॉक्टर उमेश रायते यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले, या रुग्णालयाचा प्रत्येक कर्मचारी आपली सेवा मनापासून करत असतात आणि त्यामुळे येथील कौटुंबिक वातावरणामुळे सर्वजण एकोपा ठेवून कार्यरत असतात. आमचे प्रेरणास्थान डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल, पूजा जयस्वाल हे रुग्णालयातील सर्व सेवा सुविधा पुरवण्यासाठी तत्पर असतात असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी डॉक्टर अन्नछत्रे, डॉक्टर जितेंद्र पिंपळे, डॉक्टर कैलास मंगळूरकर, डॉक्टर बाहेती, डॉक्टर अल्ताफ शेख, डॉक्टर आकाश खरात, डॉक्टर अभिषेक वडगावकर, डॉक्टर पंडित, मेजर काशीनाथ पवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेण्यात आला. फार आधीपासून झालेली आहे, फार आधीपासून झाले होते. अगदी लहानपणी माझं मूळ गाव भराडी म्हणून आहे, छोटस गाव आहे, तिथून हा प्रवास सुरू झाला आणि साधारण 6वी 7वीला असतानाच मी निर्णय घेतला की आपण डॉक्टर व्हायचं आहे. आणि त्याला परिस्थिती त्यावेळेस जी असायची की आम्ही शाळेत जायचो, ते लसीकरण प्रोग्राम असायचे आणि तेच सुया उकळायचे, तेच टोचायचे आणि सगळे क्रॅक्स जे आहेत, जोलाछाप ज्याला म्हणतो आपण, तसे डॉक्टर्स जे आहे ग्रामीण भागात प्रॅक्टिस करायचे. टोचल्यानंतर 3-3 दिवस जे आहे लस टोचल्यावर हात सुजायचा, बऱ्याच लोकांना पसवायचा.